नमस्कार मित्रांनो, तर थंबनेल बघितलाच असेल की काय गिफ्ट आलंय. आता गिफ्ट कुणासाठी आलंय, परीसाठी आलंय का कुणासाठी आलंय बघू. आता का तर मी आहेस परांड्यात, उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुका आहे ना, तिथं आहे. बहीण राहते ना तिथं, मग भाऊबीजला आलो आहे. आताच फोन आला होता की काहीतरी पार्सल आलं आहे. फर्स्ट टाईम आपल्याला इंस्टाग्रामच्या फॅन्सनं गिफ्ट पाठवलं आहे. आत्तापर्यंत जितके पण गिफ्ट येत होते ते सगळी फेसबुकवरनं येत होते. का तर फेसबुकचा आय डी खूप मोठा आहे, 2.5 लाख फॉलोअर झालेले तिकडं. आणि तिकडे एवढे व्हिडिओ चालतात, रील्स, की जवळपास 1 मिलियन, 2 मिलियन, असे 3 मिलियन, 5 मिलियन, हायेस्ट काहीतरी मला वाटतं 10-12 मिलियनपर्यंत आहे. तिकडं खूप रिस्पॉन्स आहे आणि व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोचतो. तर अशीच आम्ही एका इथल्या परांड्या शहरातल्या एकजणाची आम्ही जाहिरात केली होती गरीब कलेक्शनची. तर एकजणाने कमेंट टाकली होती की तू काय आता सेलिब्रिटी आहे का जाहिरात करायला. अरे भावा, त्याला आम्हाला असं सांगायचं की सेलिब्रिटीनं जाहिरात करावी असं काही नसतंय, का तर माझे व्हिडिओ महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोचतात. आता व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाईलवर गेल्यावर इम्पॉर्टंट काय आहे, जाहिरात. मी सेलिब्रिटी आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट आहे की त्याचा धंदा प्रत्येकाच्या मोबाईलपासून पोचावा, त्याचं दुकान हे इथं इथं आहे, ह्या चौकात आहे, बरोबर का नाही. तर अशी काही लोकं असतात की त्यांना काय बोलायचं ते काही समजत नाही आहे. तर आपले व्हिडिओ जाऊन बघा, फेसबुकला खूप रिस्पॉन्स आहे. फक्त रिस्पॉन्स कमी म्हणलं तर इंस्टाग्रामला पण झालेत 50,000 फॉलोअर झालेत. यूट्यूब पण चालू होतं, आपले यूट्यूबचे पण 2-3 आय डी आहेत, प्रगती गावारे, औदुंबर गावारे, आणि नवीन अकाउंट खोलले अजून, औदुंबर प्रगती कॉमेडी कपल मराठीत नाव आहे. तर चला जाऊ द्या, त्याचा विचार कुठं करायचा आहे. तर गिफ्ट आलेला आहे आता टेंबुरनी, तर मी इथं आहे, फोन आलेला आहे. तर मग आता जाणार आहे मी थोड्या वेळा, आता आमच्या फॅमिलीची ओळख करून देतो. या ताई साहेब, या तुम्ही पहिल्यांदा. हा, तर ही माझी बहीण. तुम्ही बघितलं असेल ह्याच्या आधी बरेच दिवस झाला, आता एक वर्ष झालं असेल व्हिडिओला, की सासूचं कॅरेक्टर दिलं होतं. आणि दाजी काय, आता आम्ही दिवाळीला चालो इकडं बहिणीकडं, ती पण आली इकडं भाऊबीज इथं सेलिब्रेट केली. सेलिब्रेट करताना काय झालं आहे की संध्याकाळी केलं, म्हणजे भाऊबीज साजरी करताना, पण मोबाईलची क्लिअरिटी नसल्यामुळे व्हिडिओ काय मी बनवला नाही. आणि थोडं काम बिवत, नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी पोस्टिंगच्याच राड्यात आहे. आणि अजून काही दिवसांना आम्ही जाणार आहे ह्यांच्याकडे व्हिडिओ बनवायला. दिवाळीला राहते ताई ही, पण काय होतं अकाउंटला रिचिंग नाही आहे आणि हे नसल्यामुळं आम्ही काय जास्त वेळ हे करत नाही. त्यांना पण शेतातली ती कामं असते ती, त्याच्यामुळं चाललं आहे आपलं. हो का, ही आमची मम्मी आहे. मम्मी पुढं बघ ग, तर नाराज नको होत जाऊ सारखीच. काय झालंय? हां, हसली हसली, वा बाज झालं, नाराज आहे थोडीशी. आणि ही आमची ताई, तिथं परांड्यात असती सुलभा ताई. आणि ही दीक्षा बाच्ची, ये की बाबू इकडं, अयो अयो, हिले हसतं बघा. ह्या दोघींना मी कालपासून मागे की व्हिडिओ बनवूया व्हिडिओ बनवूया, पण काय नाही, कुठला बनवायचा नुसती दात काढती ती. तर दुसरी तर काय नगच म्हणते मला नाही आवडत आणि पाठच होत नाही. हे असं आमची फॅमिली आहे. आणि एक दिवशी सगळी फॅमिली एकत्र करणार आहे, तो टाईम आता बघू कधी येतोय. आता हे फक्त असेच ओझरतीला दो लोक दावतोय मी तुम्हाला. आमची आमचा भातचा कुठं गेला, सुपरस्टार इंस्टाग्राम स्टार. व्हिडिओ बनवतो तो, पण काय होतं त्याला सपोर्ट नसल्यामुळे गावात. कुठं गेला ग कृष्णा, कुठं आहे? ही काय, इकडे आहे मी. इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवत आहे, पण त्याला पण सपोर्ट नाही माझ्यासारखं असं राड आहे. मग कुणाला बी कसे घेऊन व्हिडिओ बनवतो कॅमेरा वगैरे. तर ही आमच्या मामाला जास्तीत जास्त अनफॉलो करा. अनफॉलो करा, वा 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 वा, मामाच्या वाईटावर चितायला लागला तू. काय रे बाबा, तुला पोरगी देणार नाही म्हणून असं चाललंय काय तुझ? मग काय, पोरगी देणार नाही तुला कोण म्हणलं? माझी पोरगी केवढीशी, तू केवढा झालाय आता माझ्या पोरीच्या लग्नाला, तू मात्र म्हणून अनफॉलो करा म्हणतय. मग एक काम कर, तू साईज बारीक करून घे. साईज बारीक होत असते, सूप एवढा होतो. जा एखाद्या लेत मशीन मध्ये, ना लेत मशीन नाही, ते प्रेस मशीन असते, त्याच्या खाली बस बारीक होशील, त्यात दब लागे. हा, लग्न लावून देऊ तुझं, चालतं तुमच्या पुरीसाठी काही बी. आता म्हण मग फॉलो करा, आता आमच्या मामाला सपोर्ट करा आणि फॉलो करा. काय मतलब भाचा आहे राव. तर राहिलेला व्हिडिओ आता पुढे बघूया, काय गिफ्ट आले, काय कोणासाठी आले, परीसाठी आले का कोणासाठी आले, दिवाळीसाठीच आले. आणि त्या व्यक्तीचं नाव पण सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मग आता निघतो मी टीम भरून. पोचलोय
हे आपलं बेंबे रोडचं पोस्ट ऑफिस शेजारी महाराष्ट्र बँक. तर चला बघूया नेमकं काय आलं आहे आपल्याला, पार्सल काय आले, गिफ्ट काय आले, मला पण माहीत नाही, चला उघडल्याशिवाय कळणार नाही. चला तर मित्रांनो, पार्सल भेटलं आहे. आता परी यायला लागली, एक दोन तीन तासात येईल परी पुण्यावरनं. मी तर पोचलो आहे टेंभुर्णीत, पण पार्सल आलं आहे बघा. बारशूरनं पार्सल आलं आहे, बारशूरनं मला खूप जवळनं पार्सल आलं आहे. तर चला मग बघूया, आता परी आल्याच्या नंतर ओपन करतो, तिच्याच हस्ते ओपन करतो नेमकं काय आलं आहे काय नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. घरी पोचलो मित्रांनो, पण घरी पोचल्या पोचल्या आपल्या घराची अवस्था बघा. दोन तीन दिवशी तर नव्हतो ना, मी परांड्याला गेलेलो आणि बायको तिच्या माहेरी. तर हे बघा, हे वरनं तुटलं आहे आपला तळवट. वारं नव्हतं, शंकू म्हणला की वारं नव्हतं, मग कसं काय तुटलं, बहुतेक तुटत तुटत आलं असं, थोड्या जुळकीनं पडलं असं. आता ह्याला मला बांधायला वरती चढावं लागेल, तोवर परी पण येईल. परी आली की मग आपण सासू सासरे मामा मामीबरोबर एखादा व्हिडिओ पण बनवूया. मामा मामी पण येणार आहेत, त्यांना कुठं जायचं वाटतं, बघू कोण आलं आहे. तोपर्यंत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, म्हणजे पुढं बघत चला. परी आली की आपण पार्सल खोलणार आहोत, परीसाठी खास पार्सल ओपन करायचं ठेवलेलं आहे. तर नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. तर परी आली बरं का, लय उशीर झालाय, आता किती वाजले त्या, 7 वाजत आल्या त्या, आणि इतका उशीर आले, आता पार्सल फोडू का नको असं झालंय. दिसतं का नाही काय मत, परीचे बाबा आणि दिसत नाही म्हणून काय केलं असेल का, रिक्षा आली आहे ना, तर ओपन म्हणजे ती लाईट लावली रिक्षाची. परी ये, पार्सल फोडायचं का आता? आता फोडते, आता दिसतच बी नाही व्यवस्थित. आणि हा व्हिडिओ 8-9 वाजता पोस्ट करायचा, शिल्लक बी नाही व्हिडिओ. उद्या सकाळी म्हणजे आज तारीख किती आहे, 27 आहे ना, हा 28 सकाळी 9 वाजता पोस्ट होतोय. आता उद्या म्हणले की उद्या सकाळी 9 वाजता पोस्ट होणार, परत तुम्ही म्हणणार की व्हिडिओ पोस्ट तर उद्या व्हायला पाहिजे होता. तर परील काय दम निघाना झालाय, बघूया काय पार्सल आहे. परीची इच्छा आहे, परीसाठी थांबलो. परी ये, पार्सल खोल चल. काय आलंय? परीला काय नाही रे, दोन पार्सल आले ते. परीला दिवसा खूप मस्त वाटला असत बरं का आपण आता. अरे बापरे, परीला फ्रॉक आली, तर ही खास म्हणजे दिवाळी निमित्तच पाठवली बरं का. परी ये, फ्रॉक काय खरं नाही गड्या, आता कपडेच कपडे. तिला उठव की बाबा, उठून उभा राखी, ते बंद करावं. हा ते बंद कर, ती बंद कर. तर मित्रांनो, हो का ही फ्रॉक पाठवली. तर मित्रांनो, ही साडी आली सिद्धांत माने बारशीवरनं आलंय, पण त्यांचा जो ऍड्रेस आहे का व्यवस्थित लिहिलेला दिसनाच झालाय. साडी ओपन कर बरं. परीला दिवाळीसाठी आणि मम्मीसाठी पाठवलंय, मम्मीसाठी साडी पाठवली आणि बघा परीच्या अंगावर फ्रॉक आहे. परी इकडे बघ, फ्रॉक कशी आहे, कशी कोण आलंय, पेंजो. आता तुला उद्यापासून खेळायला मैत्रीण आली. तर हे बघा साडी आली आहे. आता बघा मित्रांनो, दिवस नसल्यामुळं असं दिसतंय, पण संध्याकाळी तरी अशी ही पदरची साईज आहे, साईट आहे. तर दिवसा खूप छान दिसला असतं, पण काय करणार, व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी इमर्जन्सी व्हिडिओ शूट करतोय. मी वाटलंय बघितली यांची, यांनी लय उशीर केला. आता येतील मग येतील. परी तुझं काय चाललंय, साडी कशी वाटली सांग की. छान, खूप छान आहे, थँक्यू दादा. दादांनी नाही पाठवलेली, दादाच्या मम्मीनं पाठवली आहे. दादाच्या मम्मीला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. थँक्यू. त्याच्या नाव होत सिद्धांत माने. हा सिद्धांत माने, तर त्यांच्या मम्मीला थँक्यू बोल. हा तर खूप छान साडी पाठवली. उद्या आम्ही आता ही साडी घालून एक जणाच्या घरी फराळाला जाणार आहे, फोन आला होता. तर ती साडी घातल्यानंतर प्रगती कशी दिसते मग कमेंट मध्ये सांगा. आणि तिथं एक व्हिडिओ पण बनवणार आहे. त्यांची मागणी अशी आहे की आमच्या समोर पण एक छोटीशी कॉमेडी व्हिडिओ बनवावं. तर साडी आता तर काय व्यवस्थित दिसणार नाही, उद्या घालून नक्की दाखवूया. तर परी तुझी परी शूट साठी बघा, लाईटीसाठी काय काय लावलं तुम्हाला दाखवतो. इकडे आमचं मामा येतं कॅमेरा, तर मोबाईलची लाईट लावली, इकडे मामा परीचा हे बघा. आणि उरलं सुरली ही आमची रिक्षा.
ही रिक्षाची लाईट लावली तेव्हा ही व्हिडिओ शूट चालू आहे. आणि हे हा आमची पेंजो आहे बघा, पेंजो इकडे बघ, इकडे बघ पेंजो. हे आमची पाठीमागची मान आहे तर आता उद्यापासून हिला चांगली. ए बाबा इकडे बघ की पेंजो, अरे मग पेंजो जरा ही करते. तर ओके बाय बोला दोघी पण. बाय बाय करे परी.